जगात विकता येत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही आहे मात्र शंभर वर्षांपूर्वी भारतासारख्या देशात पाणी विकता येईल असं कोणी सांगितलं असतं तर लोकांनी त्याला वेड्यात काढलं असतं बदलत्या काळासोबत बद गरजा बदलल्या आणि अगदी सहज आपण मिनिरलयुक्त बाटलीबंद पाणी विकत घेऊ लागलो या बदलाचं पण ज्या ब्रँडकडे जातं तो ब्रँड म्हणजे बिसलरी या पाणीदार ब्रँडची ही कहाणी दुसरं महायुद्ध सुरू असताना युरोपात दूषित पाण्याची समस्या तोंड वर काढू लागली त्याचवेळी इटालियन संशोधक आणि व्यावसायिक फेलिस बिस्लेरी यांनी हवाबंद पाणी विकण्याचा एक वेगळाच प्रयोग केला पुढे एकोणावीसशे एकोणसत्तर साली ही बिस्लरी भारतात आली पण भारतात पाणी विकत घ्यायचं अशा प्रश्नांमुळे बिस्लरीला सुरुवातीच्या काळात फारसं यश मिळालं नाही त्यामुळे आपला घाशा गुंडाळून भारतातील सुप्रसिद्ध ब्रँड पाडलेल्या बिस्लरीचे मालकी हक्क विकून फेलिस बिस्लरी मायदेशी रवाना झाले त्या काळात पार्लेचे अनेक शितपै भारतात चांगले विकले जात होते पण साधं पाण्याला कसं विकायचं असा बिकट प्रश्न त्यांच्यासमोरही होताच यावर तोडगा म्हणून हे पाणी फिल्टर आहे मिनिरल युक्त आहे आणि आरोग्यास खूप फायद्याचं आहे अशा आशयाची जाहिरात सुरू करण्यात आली आणि बिस्लरी इज व्हेरी व्हेरी एक्स्ट्रॉडनरी अशी पंचलाईन देण्यात आली तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मित्रांनो आज जी बिस्लरी बॉटल वीस रुपयांना मिळते ती सुरुवातीच्या काळात पाच रुपयांना मिळत होती यात स्वस्ताईनेच कंपनीचं अर्ध काम केलं आणि पाचशे पासून सुरू झालेल्या बिस्लरीचा प्रवास बारा लिटरच्या कंटेनर ते वीस लिटरच्या कॅनपर्यंत पोहोचला बिस्लरीने वेळोवेळी स्वतःमध्ये बदलही करून घेतले दोन हजार सहापासून निळ्या रंगाची बिस्लरी बाटली समुद्री हिरव्या रंगात समोर आली वेगवेगळ्या टप्प्यांवर बिस्लरीने वेगवेगळ्या टॅगलाईन्स वापरल्या किस टू ड्रिंक प्रोटेक्ट द वन्स यू लव्ह या त्यापैकीच काही टॅगलाईन्स तान्ह्या बाळापासून ते आजारी व्यक्तींपर्यंत सर्वांना बिस्लरीचं पाणी पाचताना मनात जो विश्वास असतो तीच बिस्लरीची खरी मोठी जाहिरात एक मिनरल पाणी बाटली द्याव असं न म्हणता एक बिस्लरी द्याव हे जे वाक्य आपल्या तोंडी येतं हे, हे त्याच शुद्धतेच्या विश्वासामुळे गेला गेला पाणी पाणी सुरीला पाणी होटोने चका पाणी बुंदो मे रखा पाणी गुलजार यांच्या ओळीतले हे पाण्याचे थेंब शुद्धतेच्या विश्वासात न्याहून बाटली बंद बिस्लरीच्या रूपात आपल्या होटी लागतात तेव्हा पाण्याला जीवन का म्हणतात हे उमगतं धन्यवाद